आपण अनेक लग्न पाहिले असणार, मात्र एका शेतकऱ्याचं लग्न पाहिलंय काय, तेही राजे थाटामध्ये। आपण अनेक राजकीय लोकांचे तसेच सेलिब्रिटीचे लग्न पाहलो, ती लग्न फार थाटामाटात होतात, मात्र एका गरीब शेतकऱ्याचं 5 ते 6 एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्याचं राजेशाही थाटात लग्न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, तेही एका छोट्याशा गावामधून। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील कोथळी येथील प्रकाश सरोदे यांना एकूण 1 मुलगी ही पूजा आहे। याच पूजाचं लग्न त्यांनी थाटामाटात करायचं ठरवलं आणि ते त्यांनी घडून सुद्धा या ठिकाणी आणलेलं आहे। जवळपास 40 ते 50 लाख रुपये या लग्नासाठी त्यांनी खर्च केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। एवढंच काय तर या लग्नामध्ये त्यांनी कुठल्याच प्रकारचं अहेर सुद्धा या ठिकाणी स्वीकारलं नसल्याचं सुद्धा पाहायला मिळालंय। या लग्नामध्ये त्यांनी संपूर्ण गावातील नागरिकांना या ठिकाणी निमंत्रण दिल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। एवढंच काय तर या गावामधील असलेले गुरे जनावरे यांना सुद्धा या ठिकाणी जेवण दिल्याचं पाहायला मिळालं। एवढंच काय तर या ठिकाणी असलेल्या गावातील मुंग्यासुद्धा या ठिकाणी त्यांनी जीव घातल्याचं पाहायला मिळालंय। मुंग्यांना साखर टाकून या ठिकाणी त्यांनी मुंग्यांना सुद्धा या ठिकाणी जेवण दिल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे या लग्नाची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रभर होत असल्याचं सुद्धा पाहायला मिळेल। त्यामुळे शेतकऱ्याचा नान करायचं नाही एवढं मात्र खरं। एखाद्या राजकीय नेत्याला किंवा सेलिब्रिटीला लाजवेल अशा प्रकारचं लग्न या शेतकऱ्यांनी केलेलं आहे, त्यामुळे या लग्नाची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रभर होत असल्याचं सुद्धा पाहायला मिळते। Thank you.
पूजा प्रकाश सरोदे आहे. मी राहणार कोथडी येथील सदस्य आहे. माझ्या पप्पांचं नाव प्रकाश हरिचंद्र सरोदे आहे. आम्ही नॉर्मल घराण्यातलं आहोत. पप्पांनी आज लग्न आहे माझं 7 मेला. पप्पांनी खूप काही केलं माझ्याकरता. लग्न एवढं जंक्शन ठेवलं. आमची परिस्थिती जशी असताना VIP पर्सनवाणी आमची परिस्थिती नाही आहे, पण खूप काही केलं माझ्या पप्पांनी माझ्याकरता की सांगता येत नाही. सर्वांचे पप्पा करता, पण माझे पप्पा खूप वेगळे आहे की माझ्याकरता खूप काही करून सोडलं की आज त्यांच्यामुळेच मी खूप काही पोझिशनवर आहे. प्रकाश सरोदे, आम्ही आमच्या मुलीचं लग्न पार पाड्या करता. आम्हाला एवढी इच्छा होती की आमच्या मुलीचं लग्न आम्ही चांगल्या व्यवस्थितपणे न करू. आम्ही शेतकरी असताना, आमची गरीब परिस्थिती असताना आम्ही ना लग्न पार पाडलं. आमची एवढी इच्छा होती की आमच्या मुलीचं लग्न चांगलं झालं पाहिजे. कन्यादान करण्याची आमची इच्छा अशी होती की आम्ही कोणत्याही परिस्थितीत आम्हाला समजा आयर पण घेणार ना होता, अन्नदान करणं होतं. पुऱ्या गावाला पंगत देणी होती. सऱ्यापासून आम्हाला मुक्या गहू पासून चारा आम्ही ना ढेप किंवा तेले मांडलं, पोटभर जेवण केलं. आमची माझ्या घरच्या मालकाची अशी इच्छा होती की मा मुलीचं लग्न पार चांगलंच करणार होतो. कोणाही परिस्थितीत किती बी काही लागलं तर 15 लाख लागो की काही लागो तर मी पार. राहणार इब्राहिमपूर तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा. हे इच्छा आमच्या आईवडिला जी होती, म्हणजे बरेच दिवस झाले ते चालू होता कार्यक्रम हा की बा असं लग्न व्हायला पाहिजे आपल्या घरी. तुमच्याकडे किती शेती आहे? माझ्याकडे शेती 7-8 एकर शेती आहे. बाकी शेती मी टोकेपाट्यांग करतो 10-15 एकर. मुलं आणि मुलं किती आहेत? हां, एक मुलगा आहे, तो आता पोलिसने लागलेला आहे. आता 8 दिवस झाले. आणि एक भाऊ आहे, लाईन आहे भाऊ गजानन हरिचंद्र सरोदे. आता हे लग्न तुम्ही असं आगळं वेगळं करताय, त्यामुळे मुग्यांना सुद्धा जेवण दिलेलं आहे, काय सांगाव? एक आमची इच्छा होती की बस सगळे जसं एकदर असं आपल्याला करून दाखवायचं आहे. याच्यामध्ये काय काय केले तुम्ही? याच्यामध्ये पंगतमध्ये जेवण दिलेलं, रात्री हळदीचा कार्यक्रम होता, बुंदी होती, भजे होते, भात होता, पोळी होती, भाजी होती. काय पुढे? आता पुढच्या आजच्या जेवणामध्ये सकाळच्या जेवणात नाश्ता होता, आलू वडा जिलेबी. आताच्या जेवणात काला जाम आहे, बालू शाही आहे, शेव आहे, भात आहे, 2 भाज्या आहे, पोळी आहे. हा, जनावर वाड्यांना एक थाली कुट्टी टाकली, त्यांना ढेप टाकली, मुंग्यांना पूर्ण साखर मी टाकला आहे. याला 35-1 लाख रुपये पर्यंत जाणार आहे सगळं पूर्ण खर्च. मी कीर्ती अनिल पणपालिया, माझा भाऊ प्रकाश हरिचंद्र सरोदे आणि माझ्या भाचीचं लग्न आहे. और लग्न एक म्हटलं म्हणजे खूप कष्ट करावं लागते. एक शेतकरी कुटुंबातून साधारण परिस्थितीतून एवढं मोठं वैभव करून करत आहे माझा भाऊ. त्याच्यामध्ये मला खूप आनंद आहे. और त्याच्या मागे त्याला आई वडिलांची पुण्याई आजी आबाची इच्छा होती, त्यामुळे तो करत आहे. आणि शेतकरीला किती कष्ट करावं लागते या वेळेस, पाणी पाऊस निसर्गाचा पण सामना त्याला करावा लागतो. और त्या कष्टातून एवढं मोठं वैभव ताटून मोठमोठे लोक सुद्धा करत नाही. विशेष म्हणजे की त्याने समभाव राखून और आणि गौ सेवा हा आपला धर्म असल्यामुळे सर्वात आधी त्याने गाईला चारा ढेप कुट्टी टाकून लग्नाची सुरुवात केली आणि मुंगीला पण साखर टाकली. हे त्याचे विशेष आहे ह्या बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये. मला तरी वाटत आहे की हे पहिलं लग्न असेल की ढोरा आणि मुंगी पासून समभाव आणि सर्व जातीमध्ये सर्व जातीला आमंत्रण करून कोणी भी असो या आणि आशीर्वाद द्या माझ्या भाचीला, हीच आमची इच्छा आहे. आणि माझ्या मामाची परिस्थिती अशी होती की मुलगी एकूण एक मुलगी व त्यांचं लग्न चांगलं व्हायला पाहिजे होतं. सगळ्या गावाला अन्नदान करायची त्यांची इच्छा होती. त्यांच्या आजीची बी इच्छा होती, आईची इच्छा होती बा जसं सगळ्या गावात पंगत दुवा आपण सगळं करू. आणि पाहुण्या मंडळींच्या बाहेर लोकांचा आहार घेऊन आपण समजून
अजून नाही तर गुरढोरांना चारा गिरा सगळं कुत्ते साहित्य सगळं टाकू धेप गीप सगळं आपण व्यवस्थित सगळ्यांना टाकू कुत्र्या माझ्यापासून सगळ्यांना अंदाज मुंगी आता सगळ्याला टाकू तसंच त्यांच्या परिस्थितीनं त्यांना एवढा दुकाळ भार घेऊन 40 लाखापर्यंत इथली शेतकरी राजा असून त्यांनी हिंमत केली कोथळे गावात तिथं सगळा डोंगर पसरला इतकी कस हे असल्यावर त्यांनी हे केली। ज्योती संजय खराटे आहे, माझं नाव ज्योती आहे, ज्योती संजय खराटे। मी लग्नाला कोथोडी येथे आली आहे। पूजा माझी मावस बहीण आहे। त्यांचं लग्न करायची खूप इच्छा चांगली मोठी होती। बुलढाणा जिल्ह्यात असा लग्न करण्यासाठी त्यांची खूप होणार बी नाही, बुलढाणा जिल्ह्यात पाहण्यात आलं नाही आहे माझ्यासाठी असं लग्न। इतलं मोठं खूप केलं, त्यांची कॅपॅसिटी नव्हती एवढी करायची, पण त्यांनी करून दाखवलं की त्याचं इच्छा होती की नाही आपल्याला एवढंच एकच मुलीचं लग्न करायचं आहे, जास्त लग्न आपल्याला मुली नाही आहे, आपल्याला एकच लग्न पार पाडायचं, तर बुलढाणा जिल्ह्यातून असं लग्न करायचं आहे की कोणी म्हटलं पाहिजे की काय प्रकाश सरोदेनं काय किती मोठे लग्न मस्त केलं, कोणी असं म्हटलं पाहिजे। आणि मेन म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलीची खूप इच्छा, त्यांच्या घरच्याची खूप इच्छा होती की आपण चांगलं करायचं। हलके फुलके तर कोणी करते, पण असं बुलढाणा जिल्ह्यातून त्यांना वेगळं काहीतरी करायचं होतं लग्न, तर त्यांनी करून दाखवलं। आणि मेन म्हणजे शेतकरी होते, ते शेतकरी असताना सुद्धा त्यांना परिस्थिती नव्हती द्यायची, तरी त्यांनी करून दाखवली ते लग्न की ते म्हणत आपलं कर्ज झालं तर आपण फेडू, पण लग्न बार बार होत नाही माझ्या मुलीचं, मला एकच मुलगी आहे। तर त्यांची एवढीच इच्छा होती की आपण किती खर्च लागो आपण करायला तयार आहे। तर सगळ्याच्या सहमतीनं आणि लगेच सगळ्याच्या ग्रुप म्हणजे सगळ्याच्या यानं सहमतीनं सगळ्याच्या यानं त्यांनी लग्न पार पाडलं आहे।